नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये घेत आहोत, ज्यामध्ये गट क अर्थात ग्रुप सी मधील पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी पद भरलं जात आहे, ज्यासाठी तुम्हाला सॅलरी 19,963-200 या 7व्या वेतन आयोगानुसार मिळत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तुमचं जॉब लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबत या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। त्यावरून मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत करत असतो, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। व्हिडिओ संपूर्ण बघा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी कशा प्रकारे करायचं आहे, एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे। यामध्ये बघा, ही जी भरती होत आहे ती भारत सरकार अर्थात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या खान मंत्रालयाच्या डिपार्टमेंटमध्ये जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या डिपार्टमेंटसाठी भरती या ठिकाणी होत आहे। याचं जे सेंट्रल आहे मित्रांनो, सेंट्रल रिजनचं ते नागपूर या ठिकाणी आहे, त्यामुळे प्रॉबेबली रिक्रुटमेंट प्रोसेस नागपूर या ठिकाणी पार पाडली जाईल। जॉब लोकेशन सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहू शकतं, ज्याबाबत मी माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला या ठिकाणी मी डिपार्टमेंट सांगितलं आहे, जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे, जे मिनिस्ट्री ऑफ माइन्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे। यामध्ये बघा, पदाची माहिती घ्या, कोणतं पद भरलं जात आहे। तर बघा, हे जे पद भरलं जात आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरलं जाणार आहे सेंट्रल रिजनसाठी। यामध्ये हे जे पद आहे, क्लासिफिकेशन तुम्ही बघू शकता, ग्रुप सी मधलं नॉन मिनिस्ट्रीयल नॉन गॅझेटेड पदासाठी ही भरती होत आहे। पदाचं नाव ऑर्डिनरी ग्रेड ड्रायव्हर अर्थात चालक पदासाठी ही भरती या ठिकाणी त्यांच्यामार्फत घेतली जात आहे, ज्यामध्ये टोटल जागा ज्या आहेत त्या 21 या ठिकाणी भरल्या जात आहेत, ज्यामध्ये युआरसाठी ओपनसाठी 10, एससीच्या 3, एसटीची 1, ओबीसी 5 आणि 2 जागा या ईडब्ल्यूएससाठी या ठिकाणी भरल्या जात आहेत। 21 जागांपैकी अगेन 2 जागा ज्या आहेत त्या एक्स सर्व्हिसमॅनसाठी त्या ठिकाणी रिझर्व राहतील सर्व कॅटेगरीमधून, ही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। सॅलरी तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार 19,963-200 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। पदाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। त्यानंतर बघा, यासाठी आणखी माहिती त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये एज लिमिट नॉट एक्सेडिंग 25 इयर्स अर्थात 25 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे, ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन जे असणार आहे कॅन्डिडेट्स अंडर रिझर्व्ह कॅटेगरी विल बी एज पर एक्सटेंड रूल अर्थात जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे, ज्यामध्ये एससी एसटीला प्रॉबेबली 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्षाचा जो काय रिलॅक्सेशन क्रायटेरिया आहे तो सुद्धा या ठिकाणी लागू होत आहे। ओपनसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर बघा, यासाठी एज्युकेशन आणि अदर क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, पहिलं तर 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। दुसरा क्रायटेरिया, लाईट मोटर व्हेकल एलएमए आणि हेवी मोटर व्हेकल एचएमयूचं तुमच्याकडे लायसन असणे आवश्यक आहे। लायसन असल्यानंतरचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी ट्रक जीप आणि ट्रॅक्टर चालवण्याचा आणि एक्सपिरियन्स इन रिपेअर्स आणि मेंटेनन्स ऑफ व्हेकल असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल। तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता क्वालिफिकेशन रिगार्डिंग एक्सपिरियन्स इज रिलॅक्सेबल ॲट डिस्क्रिप्शन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इन केस ऑफ कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल कास्ट। थोडक्यात त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की शेड्यूल कास्टसाठी जे असणार आहे ते ॲज पर डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे। थोडक्यात हे जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला रिक्वायर्ड आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। सर्वात महत्वाची गोष्ट, प्लेस ऑफ वर्क, कुठे तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे, तर जेएसआय सेंट्रल रिजनच्या अंडर तुमचं जॉब लोकेशन राहील, ज्यामध्ये नागपूर, पुणे हे महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन राहू शकतात, भोपाळ, जबलपूर आणि रायपूर या ठिकाणी सुद्धा तुमचं जॉब लोकेशन राहू शकतं, त्यामुळे नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यानंतर बघा, यासाठी पिरियड ऑफ प्रोबेशन 2 वर्ष, रेग्युलर टेम्पररी जागा आहेत तर सध्या टेम्पररी बट लाईक लिमिट टू बी परमनंट अर्थात या परमनंट जागा आहेत, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। डिस्क्रिप्शन ऑफ ड्युटीज, तुम्हाला काय काय काम करायचं बघा, ड्रायव्हिंग, लाईट मोटर व्हेकल्स आणि हेवी मोटर व्हेकल्स, तुमचे डिफॉल्ट काय असतील, फॉल्ट असतील गाडीतले ते रिपेअर करता आले पाहिजे, व्हील चेंज अँड करेक्टली इन्फ्लॅट टायर्स, याबाबतचे तुम्हाला जे काही काम आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहेत। अर्ज करण्याचा लास्ट डेट काय राहणार आहे बघा, तर 45 दिवसाच्या आत ऍप्लिकेशन त्या ठिकाणी नोटिफिकेशन आल्यापासून तुम्हाला अर्ज करायचा आहे किंवा 12 सप्टेंबरपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी तो करू शकता। तुम्हाला अर्ज जो आहे तो एनवलपमध्ये घालून दिलेल्या ऍड्रेसवर त्या ठिकाणी सेंड करायचा आहे। ऍड्रेस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता, नागपूर या ठिकाणचा हा ऍड्रेस आहे, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामधून तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज पाठवू शकता। त्यानंतर बघा, यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचं, तर तुम्हाला नोटिफिकेशनच्या या डिस्क्रिप्शन लिंकमध्येच किंवा नोटिफिकेशनमध्येच तुम्हाला अर्ज मिळेल, अर्जाचा फॉर्मॅट मिळेल, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तो फिलअप करायचा आहे, तो एका एनवलपमध्ये घालून एनवलपवर ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ऑर्डिनरी ग्रेड ड्रायव्हर हे मेन्शन करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी या
ऍड्रेस जो आहे तो मेन्शन करून दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टने ते त्या ठिकाणी सेंड करायचं आहे. यासाठी मित्रांनो एक्झाम कशाप्रकारे राहणार आहे बघा, तर एक्झाम किंवा सिलेक्शन तुमचं दोन स्टेज मध्ये येईल. स्टेज वन रिटन टेस्ट, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग आणि सिम्पल अरिथमेटिक 60 मार्क राहतील. स्टेज दोन मध्ये ट्रेड टेस्ट फॉर नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड ड्रायव्हिंग याबाबतचे 40 मार्क राहणार आहे. तुम्हाला या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. मिनिमम क्वालिफिकेशन मार्क कॅटेगरी वाईज त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, तेही तुम्ही चेक करू शकाल. दुसरी टेस्ट या ठिकाणी जे असणार आहे ते ट्रेड टेस्ट, यामध्ये सुद्धा तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट तुमची त्या ठिकाणी घेतली जाईल. त्याबाबतचा अपडेट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघता येईल, तोही तुम्ही चेक करू शकता. पेपर कशा प्रकारे राहणार आहे पार्ट वन आणि पार्ट टू हे तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्यानंतर यासाठी अप्लाय करण्यासाठी अर्जाचा फॉर्मॅट बघा, तुम्हाला या ठिकाणी फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन, तुमचं नाव पूर्ण, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, एज, सेक्स, कॅटेगरी, ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस, त्यानंतर नॅशनॅलिटी, एज्युकेशन, अदर क्वालिफिकेशन बाबतचे डिटेल्स, डिटेल्स ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, एक्सपिरियन्स, पर्सेस, त्यानंतर लिस्ट ऑफ इन्क्लोजर्स, काय काय तुम्ही इन्क्लोज करणार त्याबाबतचा अपडेट, आणि तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस, एक्सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, सेल्फ अटॅच, रिसेंट साइट फोटोग्राफ आणि ऍडिशनल क्वालिफिकेशन जर काय असेल ते मेन्शन करून डिक्लेरेशन तुम्ही या ठिकाणी साइन इन करून ते दिलेल्या ऍड्रेसवर त्या ठिकाणी एनव्हलप म्हणून सेंड करू शकता. ओव्हरऑल एक चांगली संधी आहे, तुम्हाला प्रयत्न नक्की करावा लागेल. जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. याबद्दल काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये करत असतो, तेव्हा मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराल. धन्यवाद.